एस वी ग्रीन गाडी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. आरोग्य विभागातर्फे 2725 जागांची मेगा भरती निघालेली आहे. या भरतीसाठी कमीत कमी तुम्हाला 10वी उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, त्याबरोबर तुमचं ITI झालेलं असेल, डिप्लोमा झालेला असेल, अशा सर्व विद्यार्थी या भरतीसाठी फॉर्म भरू शकणार आहेत. याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया मित्रांनो सुरू झालेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत म्हणजेच शेवटची तारीख ही 20 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण A to Z प्रोसेस पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो सुरू करू. तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आरोग्य भरती 2021.in या वेबसाईटवरती जायचे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिसत आहेत, होम, त्यानंतर ॲडव्हर्टाईजमेंट आहे, त्यानंतर वॅकन्सी मॅट्रिक्स आहे, त्याचबरोबर एज लिमिट दिलेले. तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत. ॲडव्हर्टाईजमेंट नक्की काय, त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर वॅकन्सी दिसते तुम्हाला, तुमच्या जिल्ह्यानुसार एज्युकेशननुसार काय वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सी तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं एज लिमिट दिलेले आहे. हे एज लिमिट पण तुम्हाला कमाल आणि किमान वयोमर्यादा किती आहे हे व्यवस्थितपणे एक वेळ सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्यात. या सगळ्या गोष्टी बघून झाल्यानंतरच तुम्हाला पुढे जायचे. त्यानंतर इथं बघू शकता इंस्ट्रक्शन्स, या इंस्ट्रक्शनच्या एका फोल्डरमध्ये काय इंस्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्हाला ह्या सगळ्या इंस्ट्रक्शन वाचायच्या. त्यानंतर आपल्याला ग्रुप सी साठी अप्लाय करायचे. इथं अप्लायवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अप्लायवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक फॉर्म येईल. फॉर्म म्हणजेच हे सुरुवातीचं रजिस्ट्रेशन आहे. इथे आल्यानंतर सुरुवातीला तुमचं नाव विचारलेलं आहे, या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं मिडल नाव दिसतंय, मिडल नाव टाकायचं, वडिलांचं नाव टाकायचं. त्याचबरोबर इथं लास्ट नेम आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे ईमेल ID विचारलेलं आहे, व्यवस्थितपणे ईमेल ID टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो ईमेल ID व्यवस्थित टाका, कारण याच ईमेल ID वरती तुमचा युजर ID आणि पासवर्ड हा ईमेलद्वारे मिळणार आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला मिळते आधार कार्ड, तर इथं आधार कार्ड नंबर हा टाकून घ्यायचा आहे. तर ही व्यवस्थितपणे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची, न चुकता ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे टाकून घ्या. तर मित्रांनो सगळी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला एक ही इन्फॉर्मेशन चेक करायची, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर आधार कार्ड, हे सगळी इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर आपल्याला इथं सबमिट बटन दिसतं आहे. या सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं एक पॉपअप आलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ID OTP पाठवण्यात आलेला आहे. तर मोबाईल नंबरवरती किंवा ईमेलवरती तुम्हाला जो OTP आला असेल तो OTP इथं एंटर करायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक OTP आलेला आहे, तर OTP आपण टाकून घेऊयात. OTP व्यवस्थितपणे टाकल्यानंतर इथं परत पुन्हा तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला पॉपअप आलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा युजर ID, पासवर्ड, त्यानंतर बरेच काय असे डिटेल्स दिलेले. या ठिकाणी खाली कम्प्लीट फॉलोइंग स्टेप्स बिफोर क्लोजिंग डेट, म्हणजे ऑनलाईन फॉर्म सबमिशनच्या शेवटच्या डेटच्या आधी तुम्हाला ही सगळी प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची. मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, किंवा हे इन्फॉर्मेशन तुम्हाला ईमेलद्वारे पण मिळेल. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला प्रोसीड असं एक बटन दिसतं आहे, या प्रोसीड बटनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर इंस्ट्रक्शनचा एक पॉपअप येईल, जिथं आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. सूचना म्हणजेच काय, की तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत किंवा अटी काय आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत एक वेळ. आणि ह्या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर तुम्ही या गोष्टी वाचल्यात, ही इन्फॉर्मेशन सगळी, ही इंस्ट्रक्शन सगळं वाचलं आहे, याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला चेकबॉक्समध्ये टिकमार्क करायची. या सगळ्या चेकबॉक्समध्ये टिकमार्क केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं पेज आलेलं आहे. तर रजिस्ट्रेशन Part A, Part B, अकॅडमिक डिटेल्स, त्यानंतर फोटो अँड सिग्नेचर, पोस्ट सिलेक्शन. तर या 5 टप्प्यामध्ये तुमचा हा फॉर्म कम्प्लीट होणार आहे. मित्रांनो रजिस्ट्रेशन Part A तुम्हाला ती बेसिक डिटेल्स विचारलेले ती संपूर्ण व्यवस्थितपणे टाकून घ्यायची. तर इथं काही गोष्टी ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करत होतो त्या टायमिंगला आपण ज्या गोष्टी टाकल्या होत्या, नाव असेल, ईमेल ID असेल, तुमच्या वडिलाचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, त्याचबरोबर आधार नंबर असेल, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली इथं कॅप्चर झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथं फक्त आईचं नाव विचारलं आहे, आईचं नाव टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. आईचं नाव टाकल्यानंतर तुम्ही इथं जेंडर आपल्याला निवडायचं आहे, त्याचबरोबर इथं नॅशनॅलिटी इंडियन करायचं आहे,
त्याचबरोबर इथं नेम चेंज स्टेटस, तर आपण जर महिला असाल आणि लग्न झाल्या असेल, लग्न झाल्यानंतर तुमचं नाव जर चेंज झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचे. त्याचबरोबर कोणत्याही सिच्युएशननुसार जर तुम्ही नाव चेंज केलं असेल, नाव चेंज झालेलं असेल, तर त्या ठिकाणी येस करून तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन भरायची. ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर जर नाव चेंज असं असेल तर तुम्ही इथं येस करून इन्फॉर्मेशन भरा, नसेल तर नो करायचे. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचे. खाली आल्यानंतर ॲड्रेस इथं आपल्याला व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे. पत्ता ओळख एक नंबर, दोन नंबर, त्यानंतर इथं गाव दिलेलं आहे किंवा तालुका टाकू शकता. त्याचबरोबर इथं राज्य निवडायचं आहे, त्याचबरोबर इथं शहर निवडायचं आहे. खाली इथं आपल्याला पिनकोड व्यवस्थितपणे टाकायचं आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्ही भरून घ्या. तर मित्रांनो पहिल्या कॉलममध्ये इन्फॉर्मेशन, ॲड्रेसची इन्फॉर्मेशन भरल्यानंतर हा पहिला कॉलम जो आहे तो करंट ॲड्रेस आहे. त्याचबरोबर सेम कॉलम समोर दिलेलं आहे. जर करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तुमचा वेगळा वेगळा असेल तर या ठिकाणी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला परमनंट ॲड्रेसही भरून घ्यायची. जर तुमचा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस हे दोन्ही सेम असतील तर या ठिकाणी सेम ॲज करंट ॲड्रेस या बॉक्सवरती आपल्याला टिक मार्क करायची, म्हणजेच हा ॲड्रेस आहे असं इकडं कॉपी होईल. त्याचबरोबर पुढं आपल्याला जायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. एकवेळ सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघून घ्यायची मित्रांनो, त्यानंतरच ही कन्फर्म आपल्याला इथं करायचं आहे. त्यानंतर इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा मित्रांनो, रजिस्ट्रेशन पार्ट ए हा कम्प्लीट झालेला आहे आणि रजिस्ट्रेशन पार्ट बी आपल्यासमोर ओपन झालेला आहे. तर मित्रांनो पार्ट बीमध्ये सुरुवातीला आपल्याला विचारलेलं आहे मराठी लँग्वेज प्रोफिशन्सी, मराठी भाषा कौशल्य. तर तुम्हाला मराठी भाषा वाचता येते, लिहिता येते, बोलता येते याच्या संदर्भात हे विचारलेलं आहे. वाचताही येते, बोलताही येते, लिहिताही येते, त्यामुळे आपल्याला इथं टिक मार्क करायचे. त्यानंतर पुढे इथं डोमासाईल विचारलेलं आहे, महाराष्ट्राचे अधिवास. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे आपल्याला इथं येस करायचं. त्याचप्रमाणे पुढे बघू शकता तुमच्या लग्नाबद्दल विचारलं आहे वैवाहिक स्थिती. तर मित्रांनो इथं ऑप्शन दिलेले आहेत मॅरिड, अनमॅरिड, डायवोर्स. तर तुम्ही इथं तुमचं लग्न झालेलं असेल, नसेल झालेलं, डायवोर्स झालं असेल तर त्याप्रमाणे इथं तुम्हाला सिलेक्ट करायचे. जर तुम्ही मॅरिड सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं मुलांची संख्या टाकायची, काय असेल, एक असेल, दोन मुलं असतील. त्यानंतर इथं बघा अपत्यांची संख्या नियम 2005 तरतुदीमधील संख्येपेक्षा जास्त असल्यास उमेदवार शासकीय सेवेत नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. तर ही तुम्हाला इंट्रक्शन एक वाचून घ्यायची. इंट्रक्शन काय आहे, अधिक संख्येपेक्षा जर जास्त मुलं असतील तर या ठिकाणी तुम्ही अपात्र होणार आहात. तर अशा प्रकारचे हे नियमावले तुम्ही एक वेळी वाचून घ्यायची. त्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे मॅरिडनंतर अनमॅरिड. जर अनमॅरिड असाल तर इथं तुम्हाला काही टाकायची गरज नाही. त्याचप्रमाणे डायवोर्स, डायवोर्ससाठी सुद्धा तीच आहे, तुम्हाला इथं मुलं वगैरे टाकायचे. 2005 नियमानुसार तुम्हाला ते रूल्स लागू होतील. त्याचबरोबर इथं पुढं विचारलेलं आहे, पुढं बघा एक सूचना दिलेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाची घोषणा नियम 2005 तरतुदीनुसार शासकीय सेवेस. तर या ठिकाणी नो करायचे. नो केल्यानंतर तुम्हाला इथं परत तीच इंटिमेशन दिलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाची घोषणा नियम 2005 तरतुदीनुसार शासकीय सेवेचा पात्र होत आहात काय, संदर्भासाठी नियम 2005 पहा. तर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुढे विचारलं आहे आपण कोणत्या जात प्रवर्गातून करू इच्छित आहात. तर त्या ठिकाणी आपल्याला इथं आपल्याला बरेच ऑप्शन दिलेले आहेत SC ST VJA NTB NTC NTD SBC EWS OBC त्यानंतर ओपन. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी निवड करायची. तर मित्रांनो तुम्ही इथं ओपन जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला कोणतंही कास्ट सर्टिफिकेट हे द्यायची गरज नाही. जर तुम्ही ओपन व्यतिरिक्त कोणतंही सिलेक्ट केलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे प्रोवाइड करायचे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर फेल्युअर इथं बघा, फेल्युअर कॅटेगरी केअरफुल आफ्टर प्रोसेसिंग टू द नेक्स्ट स्टेप यू विल नॉट एबल टू द चेंज अपडेट युअर कॅटेगरी. तर इथं जी कॅटेगरी तुम्ही निवडणार आहात ती व्यवस्थितपणे तुम्हाला निवडायची. त्यानंतर इथं पुढे बघू शकता कास्ट सर्टिफिकेट विचारत आहे तुम्हाला. महत्त्वाची सूचना इथं दिलेली, आरक्षण प्रवर्गासाठी निवड करणाऱ्या उमेदवाराला कागदपत्र पडताळणीदरम्यान मूळ जात प्रमाणपत्र सादर करावं लागेल, अन्यथा त्याचे आरक्षणाचा लाभ नाकारण्यात येईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर येस करायचे, अदरवाईज नो करायचे. तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्या सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन टाकायची.
इथं जातीचं प्रमाणपत्र दिनांक दिलेलं आहे, त्यानंतर इथं विचारलं आहे जातीचं प्रमाणपत्र क्रमांक, त्यानंतर इथं पुढे विचारलेलं आहे प्रमाणपत्र निर्गमित झालेलं आहे ठिकाण म्हणजेच प्लेस, जिथं तयार झालं ते प्लेस। तर व्यवस्थित इन्फॉर्मेशन ही टाकून घ्यायची आहे तुम्हाला। कास्ट सर्टिफिकेटची संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं आहे EWS सर्टिफिकेट। जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणी येस करायचे, आणि येस केलं तर तुम्हाला इथं प्रमाणपत्र निर्गमित झालेले ठिकाण प्लेस टाकायचं आहे। त्यानंतर इथे बघा डेट ऑफ इश्यू, EWS सर्टिफिकेट तुम्हाला ज्यावेळेस मिळेल त्या EWS सर्टिफिकेटवरती डेट असते, ती डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायची। तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो करू शकता। त्यानंतर पुढं बघा पर्सन विथ डिझॅबिलिटी, दिव्यांग व्यक्ती, जर तुम्ही अपंग असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, आणि जर येस केलं या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे तुमच्याकडे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आहे का, किमान 40% दिव्यांगत्वाचे मूल्यांकन करण्याचे सॉफ्टवेअर अनुसार। तर 40%पेक्षा जास्त तुमचं अपंगत्व जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं, अदरवाइज तुम्हाला तिथं नो करायचं। तर या ठिकाणी बघा दिव्यांग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियम 1995 अन्वये दिलेले मॅन्युअली स्वरूपातील दिव्यांगत्व प्रमाणपत्र व SADM या संगणकीय प्रणाली अन्वये देण्यात आलेली। तर या ठिकाणी तुम्हाला येस किंवा नो करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला पुढे विचारलेलं आहे सिलेक्ट अन ऑप्शन ॲज अ युअर कंडिशन मेन्शन इन डिझॅबिलिटी सर्टिफिकेट, दिव्यांगत्व प्रमाणपत्रात नमूद केलेल्या आपल्या स्थितीनुसार एक पर्याय निवडा। तर या ठिकाणी बघा तुमची डिझॅबिलिटी रिझन काय आहे, तुम्हाला अपंगत्व कशाचं आहे, तर त्या सर्टिफिकेटवरती तुमचं मेन्शन केलेलं असतं की तुमचं डिझॅबिलिटी कशा संदर्भात आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ते निवडायचं आहे। त्याचप्रमाणे पुढं आपल्याला विचारलं आहे अतिरिक्त दिव्यांग अटी, तुमच्या काय ॲडिशनल कंडिशन्स असतील तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। इथं एक नंबर, इथं दोन नंबर कॉलम आहे, दोन ठिकाणी तुम्हाला जे काय असेल ते टाकू शकता। त्याचबरोबर इथं बघू शकता लेखी परीक्षेसाठी तुम्हाला वर्गणी लेखक हवे आहेत का। तर मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेसाठी जर लिहिता येत नसेल तर तुम्हाला एक लेखक दिला जाईल, तर या ठिकाणी तुम्ही जर येस केलं तर तुम्हाला एक लेखक दिला जाईल, अदरवाईज तुम्ही जर नो केलं तर या ठिकाणी तुम्हाला लेखक मिळणार नाही। त्याचप्रमाणे इथं पुढे बघा आपणास लेखी परीक्षेसाठी अनुग्रह कालावधी हवे आहे काय हे माहिती भरावी। तर इथं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की तुम्हाला परीक्षेसाठी एक्झामसाठी जर समजा तुमच्या परीक्षेचा कालावधी 3 तासाचा असेल 4 तासाचा असेल तर तुम्हाला ही एक्झाम 5 तासाची करायची असेल, 1 तास वाढवून हवा आहे 2 तास वाढवून हवा आहे याच्यासाठी तुम्हाला विचारलेलं आहे। जर तुम्हाला 1-2 तास वाढवून हवे असतील तर तुम्ही या ठिकाणी येस करायचं आहे, अदरवाईज नसेल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे। त्याचबरोबर इथं काही तुम्हाला महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत। इथं आपण नो करणार आहोत, त्यामुळे जर नो केलं तर तुम्हाला इथं काही इन्फॉर्मेशन विचारली जाणार नाही। त्याचप्रमाणे पुढे आपल्याला विचारलं आहे महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपण अनाथ आहात काय, संदर्भासाठी शासन निर्णय 2 एप्रिल 2018 पहा। तर इथे शासन निर्णय दिलेला आहे 2 एप्रिल 2018। मित्रांनो या सगळ्या गोष्टी भरताना तुम्हाला एक वेळ जे शासन निर्णय आहेत ते शासन निर्णय एक वेळ बघून घ्यायचे आहेत, म्हणजेच की तुम्ही अनाथ असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, आणि जर येस केलं तर अनाथ संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन इथं विचारली, समजा महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपण अनाथ आहात काय, या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे। जर अनाथ असेल तर ही प्रोसेस तुम्हाला करायची, त्यानंतर जे सर्टिफिकेट तुम्हाला दिलेलं असतं अनाथ प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी तुम्हाला तो सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं जर आपण अनाथ असाल तर प्रमाणपत्र निर्गमित झालेला दिनांक, सर्टिफिकेटवरती डेट असेल ती डेट तुम्हाला व्यवस्थितपणे टाकून घ्यायची, प्रमाणपत्र निर्गमित झालेलं ठिकाण त्या प्रमाणावरती सगळी डिटेल्स दिलेले असेल, डेट असेल, नंबर असेल, त्यानंतर लोकेशन असेल, तर या ठिकाणी तुम्हाला ते ठिकाण टाकायचं आहे। या ठिकाणी आपण नो करणार आहोत, नो केल्यानंतर हे इन्फॉर्मेशन हाईड होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला पुढे विचारलं आहे आपण प्रकल्पग्रस्त अथवा प्रकल्पग्रस्तांवर अवलंबून आहात काय, जर तुम्ही इथं प्रकल्पग्रस्तांवरती अवलंबून आहात तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, आणि जर तुम्ही येस केलं तर या ठिकाणी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन टाकायची, प्रमाणपत्र क्रमांक असेल, त्यानंतर इथं डेट असेल त्याचे, त्यानंतर इथं ठिकाण असेल, ही सगळी इन्फॉर्मेशन टाकायची, आणि जर नसेल तर इथं नो करायचे। त्यानंतर पुढचं ऑप्शन बघूयात मित्रांनो भूकंपग्रस्त, भूकंपात कोसळलेल्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू
की घर पुन्हा शासनाने पुनर्बांधणी केले आहे का। तर या ठिकाणी भूकंपग्रस्त भागासाठी जर भूकंपग्रस्त भागामध्ये जर घर कोसळलं असेल, घर कोसळून त्याचं काही नुकसान झालेलं असेल, त्यानंतर शासनाने काही मदत केली असेल किंवा त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल त्या संदर्भात शासनाने जर मदत केलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करू शकता। येस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन टाकायची, नसेल तर या ठिकाणी नो करायचं। त्याचप्रमाणे पुढचा ऑप्शन बघा तुम्ही, तुम्ही अंशकालीन अर्धवेळ कर्मचारी आहात का। तर मित्रांनो, 27 ऑक्टोबर 2009 रोजी जो जी आर आला होता त्या जी आरनुसार तुम्ही जर अर्धवेळ कर्मचारी असाल, पार्ट टाईम जर कर्मचारी असाल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे, आणि येस केली तर या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची, जर नसेल तर तुम्ही इथं नो करायचे। त्यानंतर पुढे विचारलं आहे, डू यू हॅव एम एस सी आय टी सर्टिफिकेट ऑर इक्विवेलंट सर्टिफिकेट। आपल्याकडे एम एस सी आय टी प्रमाणपत्र किंवा सक्षम प्रमाणपत्र आहे का। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर एम एस सी आय टी किंवा सक्षम प्रमाणपत्र असेल तर या ठिकाणी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन टाकायची, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचे। त्यानंतर इथं पुढं बघू शकता मित्रांनो, आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा मुलगी किंवा पत्नी आहात काय। तर या ठिकाणी तुम्हाला येस किंवा नो करायचं। त्यानंतर मित्रांनो, पुढे विचारलं आहे, आपण माजी सैनिक आहात काय। तर या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे येस किंवा नो करायचं। त्यानंतर बघा पुढं काय विचारलं आहे, आर यू गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉय, आपण शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी आहात काय। इथं पण तुम्ही येस किंवा नो करू शकता। त्यानंतर पुढे बघू शकता, आर यू स्पोर्ट्स मॅन वुमन अँड क्वालिफाय कंडिशन्स मेन्शन फॉर जी आर डेटेड 1 जुलै 2016। आपण जी आरनुसार स्पोर्ट्स मॅन महिला आणि पात्र अटी आहात, तारीख 1 जुलै 2016। म्हणजेच की तुम्ही स्पोर्ट्स मॅन आहात का, स्पोर्टमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल आणि तुम्हाला काही सर्टिफिकेट वगैरे मिळालेलं असेल जे डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलचं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन टाकायची, अदरवाइज या ठिकाणी तुम्हाला नो करायचे। त्यानंतर तुम्ही इथं पुढं विचारलेलं आहे डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख। त्यानंतर इथं प्रेफर्ड चॉईस ऑफ एक्झाम सेंटर, तर या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची। व्यवस्थितपणे तुम्हाला ही जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची मित्रांनो। जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं विचारलेलं आहे तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं हवं आहे। तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो, कारण जो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडणार आहात त्या जिल्ह्याच्या ठिकाणीच ही एक्झाम होणार आहे। आणि जर तुम्ही तुमचा स्वतःचा जिल्हा निवडला तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे असे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही, त्यामुळं तुम्ही या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्याचप्रमाणे झाल्यानंतर इथं सबमिट बटनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं आहे। पार्ट बी पण आपला या ठिकाणी सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे। तर या ठिकाणी अकॅडमिक डिटेल्स, तर या ठिकाणी अकॅडमिक डिटेल्समध्ये तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही झालेलं असेल त्याची इथं मार्क्सची इन्फॉर्मेशन द्यायची, तुम्हाला जे काही तुमचे गुण असेल त्या गुणांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायची। तर या ठिकाणी विद्यापीठाचे नाव विचारलं आहे, 10वीमध्ये तुम्ही कोणत्या विद्यापीठामध्ये होता, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, अभ्यासक्रमाचे नाव। त्यानंतर इथं विषय टाकायचा आहे, त्याचप्रमाणे इथं तुम्हाला त्या सब्जेक्टचे ग्रेड होते किंवा मार्क होते ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे, पासिंग इयर इथं सबमिट करायचे। त्यानंतर इथं ऑप्टेन मार्क्स तुम्हाला टाकायचे, ऑप्टेन मार्क्स टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टोटल मार्क्स टाकायचे आणि त्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिकली इथं पर्सेंटेज जनरेट होणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन टाकायची पुणे बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी। तर एस एस सी आणि एच एस सीसाठी तुम्हाला डिग्री हे दोन्ही कॉलम रिकामे ठेवायचे, सब्जेक्ट आणि डिग्री, तर हे ग्रॅज्युएशनच्या नंतर तुम्हाला याचा उपयोग येणार आहे। त्यानंतर इथं मार्क्स, त्यानंतर इथं पासिंग इयर, ऑप्टेन मार्क्स, त्यानंतर टोटल मार्क्स, इथं पर्सेंटेज हे ऑटोमॅटिकली जनरेट होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन, त्यानंतर डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट जे काही तुमचं एज्युकेशन असेल त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे हे टाकून घ्यायचे। त्यानंतर आपण इथं पुढे बघूयात एक्सपिरियन्स डिटेल्स। जर याआधी तुम्ही कुठं काम केलेलं असेल तर या कामाचं तुम्हाला तपशील द्यायचं आहे, या ठिकाणी कामाची इन्फॉर्मेशन द्यायची। जर तुम्ही कुठं काम केलेलं असेल तर या ठिकाणी नेम ऑफ ऑफिस, त्या कंपनीचं नाव, त्या कार्यालयाचं नाव टाकायचं। अपॉइंटमेंट ऑथॉरिटी, कोणत्या पोस्टवरती तुम्ही काम करत होता त्या पोस्ट इथं नाव टाकायचं। त्यानंतर इथं एक्सपिरियन्स डिटेल्स द्यायची, तुम्हाला एक्सपिरियन्स किती वर्षाचं आहे। इथं डेट तुम्हाला सिलेक्शन करायची, त्यानंतर इथं ड्युरेशन ऑटोमॅटिकली इथं कॅप्चर होऊन जाईल। जर एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे तर या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचं आहे, नसेल तर याला
रिकामं सोडायचं, त्यानंतर तुम्ही एक वेळ ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि नंतर टर्म अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे सबमिट बटन आहे या सबमिट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही ही डिटेल्स, तुमची ॲकॅडमिक डिटेल्स पण पूर्णपणे ही सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आपल्याला चौथा ऑप्शन आलेलं आहे फोटो अँड सिग्नेचर. या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की फोटो कशाप्रकारे तुम्हाला अपलोड करायचं आहे, त्यानंतर इथं सिग्नेचर कशाप्रमाणे तुम्हाला अपलोड करायचे. तुमचा फोटो हा 3.5 बाय 4.5 सेंटीमीटरमध्ये पाहिजे आणि तो फोटो जे पी ई जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे, तसेच 50 KB ते 100 KB असे त्या फोटोची साईज असेल. त्याचप्रमाणे सिग्नेचरची सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे जे पी ई जी गिफ्ट पी एन जी इमेज अशा प्रकारे त्याचा फॉर्मॅट असेल आणि सिग्नेचर तुमची 20 KB ते 100 KBच्या साईजमध्ये असावी. जर मित्रांनो तुमचा फोटो आणि तुमचे सिग्नेचर जर हे साईज जर त्याचे जास्त असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन कोणतंही एक इमेज कॉम्प्रेसर असं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला कितीही इमेज कॉम्प्रेसर हे मिळतील. कुठेही जाऊन तुम्ही इमेज ते कॉम्प्रेस करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे फोटो अपलोड करायचा आहे. तर इथे तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर त्याचप्रकारे आपल्याला सिग्नेचर ही अपलोड करायची. अपलोड करण्याआधी तुम्ही एक वेळ ते सिग्नेचर आणि फोटो व्हेरीफाय करून घ्यायची की ते साईजमध्ये असेल. त्यानंतर आपल्याला इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला चौथा पार्ट पण सेव्ह झालेला आहे. फोटो अँड सिग्नेचरचा हा पार्ट सेव्ह झाला आहे. तर फोटो अँड सिग्नेचर सेव्ह झाल्यानंतर पुढचा जो पार्ट येतो आहे पोस्ट सिलेक्शन. हा पोस्ट सिलेक्शन म्हणजे अत्यंत आपला या फॉर्ममधला महत्त्वाचा पार्ट आहे. तर इथं एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे, यू कॅन अप्लाय इन मल्टिपल पोस्ट बेस्ड ऑन युअर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर पुढे आपल्याला फीज दिसते की फीज आपल्याला रिझर्व कॅटेगरीसाठी 400 रुपयांची फीज आहे. त्यानंतर इथं ओपन कॅटेगरीसाठी 600 रुपये फीज आहे. मित्रांनो ही जी फीज दिलेली आहे ती फीज तुम्ही जर एक इथे सिंगल पोस्ट सिलेक्ट केली तर तुम्हाला 400 रुपये आणि 600 रुपये अशा प्रकारची रिझर्व कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीसाठी फी लागणार आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त जर सिलेक्शन करताय तर या फीजपेक्षा जास्त फी लागू शकते. त्यामुळे इथं तुम्हाला इंट्रक्शन दिलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला लिस्ट ऑफ पोस्ट दिलेले आहे. या ठिकाणी पोस्टचे सगळे नावं दिलेले आहेत. तुमच्या एज्युकेशननुसार 10वी असेल 12वी असेल, डिप्लोमा असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर या ठिकाणी तुम्हाला त्या एज्युकेशननुसार सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की एज्युकेशननुसार कशा पद्धतीने इथं सिलेक्शन करायचं आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक PDF फाईल दिलेली आहे. त्या PDF फाईलमध्ये जायचं आहे. तर इथं तुम्हाला 8 नंबरच्या पेजवरती जायचं आहे मित्रांनो. 7 ते 8 नंबरचं पेज आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नेम ऑफ पोस्ट, तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट यांच्यासाठी 27 प्रकारच्या पोस्ट अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे सीझन 2 10वी आणि 12वीसाठी अशा पद्धतीनं पोस्ट दिलेल्या आहेत. या सगळ्या पोस्ट तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायच्यात, कारण याच्यावरूनच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे. या ठिकाणी तुमच्या एज्युकेशननुसार तुमचा काही डिप्लोमा असेल किंवा ITI असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला पोस्ट निवडायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन्स ॲग्री करायचे आणि इथं सबमिटवरती क्लिक करायचे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म करायचे, डिअर कॅन्डिडेट युअर डिटेल्स हॅव बीन सेव्ह सक्सेसफुली. शेवटचा पार्ट पण आपला व्यवस्थितपणे सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला सर्कल निवडण्यासाठी आपल्याला सांगितलं जात आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर ग्रॅज्युएशन सिलेक्शन केलं असेल, ग्रॅज्युएशन जर असेल तुमचं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, डिप्लोमा असेल, तर या ठिकाणी तुम्हाला बरेच काही ऑप्शन्स मिळतील. तर या ठिकाणी इलेक्ट्रिशियन जिथं आलं आहे इथं एकच ऑप्शन दिसतो आहे, कारण या ठिकाणी फक्त 10वीची इन्फॉर्मेशन टाकली गेलेली आहे. जर एक्स्ट्रा एज्युकेशन असेल तर इथे बरेच तुम्हाला ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला सर्कल निवडायचं आहे, त्या सर्कललाच हा फॉर्म तुमचा सबमिट होणार आहे. तर या ठिकाणी मी औरंगाबाद सिलेक्ट करतो आहे आणि सर्कल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशन आलेलं आहे. तुमचं क्वालिफिकेशन, पोस्ट, त्यानंतर सर्कल, डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यानंतर इथं अमाऊंट दिलेलं आहे तुम्हाला. आता इथं एकापेक्षा जर जास्त असते तर इथं
400 प्लस असतं काहीतरी, पण इथं एकच सर्कल एकच पोस्ट निवडलेले, त्यामुळे या ठिकाणी 400 रुपये चार्जेस लागलेले. त्यानंतर टोटल पेएबल अमाऊंट आहे 430 रुपये, तर इथं 430 रुपये लागू होतील. त्यानंतर आपल्याला इथं पेमेंट करण्यासाठी ॲग्री करायचं आहे. ॲग्री केल्यानंतर आपल्याला पेनावरती क्लिक करायचं. पेनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पुढचं एक पेज ओपन झालं आहे, जिथं तुमचे डिटेल्स आलेले. 430 रुपये आपल्याला इथे पेड करायचे. तर या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, नेट बँकिंग आहे, वॉलेट आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला पेड करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, काय नेट बँकिंग वॉलेट असेल, सिलेक्ट करायचे. त्यानंतर पेनावरती क्लिक करायचे. तर हे इंस्ट्रक्शन वाचून घ्या. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्ही रिडायरेक्ट पेमेंट गेटवरती याल. तुम्ही जे काय असेल तुमच्या पद्धतीने पेमेंट करून घ्या. पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पेज येईल. इथं डाव्या साईडला प्रिंट युअर ॲप्लिकेशन फॉर्म असा एक ऑप्शन आहे, तर इथे क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन तुमचं सेव्ह करून ठेवायचं आहे, त्याची प्रिंट काढून ठेवायची. त्याचबरोबर पेमेंट रिसिप्ट आहे, तर ही पेमेंट रिसिप्टची पण तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची. तर काही दिवसानंतर ॲडमिट कार्ड इथं ऑप्शन आहे एक, तर ॲडमिट कार्ड तुम्हाला जनरेट होईल, त्या ॲडमिट कार्डची तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची. तर अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म आपला व्यवस्थितपणे सेव्ह झालेला आहे. ऑनलाईन अर्ज आपला कम्प्लीट झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. ज्या मित्रांना याची गरज असेल त्यांना शेअर करायला विसरू नका. अद्याप तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवनवीन महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.